आणि नवरात्रोत्सवाच्या तोंडावर भाज्यांचे भाव देखील वाढलेत. मुसळधार पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनात घट झाली आहे, त्यामुळे भाज्यांचे दर कडाडलेत. अनेक भाज्यांनी शंभरी पार केली आहे. मुसळधार पावसानं श्रावण महिन्यातही भाज्यांचे दर चढेच होते, तीच परिस्थिती अजूनही कायम आहे. नवी पिकं जोपर्यंत बाजारात येणार नाहीत तोपर्यंत अशीच परिस्थिती राहील असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्या बाजारातील भाज्यांचे दर कसे आहेत पाहूया. शेवगा, शेंग, भेंडी, दुधी भोपळा 60 रुपये 50 रुपये, परसबी वालवड 90 रुपये, तर गवार 80 रुपये, घेवडा चवळी 65 रुपये, फ्लॉवर दोडका 44 रुपये, वाटाणा ढेमसे, वाटाणा 200 रुपये, तर ढेमसे 100 रुपये, गाजर टोमॅटो 26 रुपये, कारली ढोबळी मिरची 50 रुपये. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे